हाय फ्रेंड, आपलं स्वागत आहे मॅथ्स गुरु बाय दयाल सर या व्हिडिओ सिरीजमध्ये. आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 10वीचा विषय गणित भाग 1 मधील दोन चलांतील रेषीय समीकरणे. हाय फ्रेंड्स, आज आपण अभ्यास करणार आहोत इयत्ता 10वीच्या गणित या विषयातील अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिक एक सामायिक रेषीय समीकरणे, ज्याला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स असे म्हटलं जातं. तर सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणजे काय? तर सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन किंवा एकसामायिक रेषीय समीकरणे म्हणजे दोन चलांतील रेषीय समीकरणे जर दोन वापरत असू, त्यावर कितीदा दोन समीकरण वापरत असू, पण कोणते? दोन चलांतील रेषीय समीकरण जर वापरत असू तर त्यालाच आपण काय म्हणतो? एकसामायिक रेषीय समीकरण म्हणतात. तर हे एक सामायिक रेषीय समीकरणे कसे सोडवायचे याबाबतचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. बघा मित्रांनो, प्रश्न तुम्हाला दिला आहे खाली एक सामायिक समीकरण सोडवा. आणि समीकरण दिलेलं आहे आपल्याला 5x - 3y = 8 आणि दुसरं समीकरण दिलेलं आहे ते x + y = 2. तर आपल्याला काय करावं लागेल सोडवताना? याची उकल काढायची आहे. तर उकल काढताना काय करावं? सर्वप्रथम जी दिलं आहे त्याला नंबरिंग करतो, समीकरण नंबर 1 आणि दिलेला दुसरं समीकरण नंबर 2. तर याची उकल काढण्याच्या जवळपास 2 ते 3 पद्धती आहेत. तर आपण 2 ते 3 पद्धती आपण हळूवार शिकणार आहोत, त्यातील एका मेथडने मी या प्रश्नाला सोडवून दाखवतो. तर काय करू आपण की हा जो इक्वेशन दिलाय तुम्हाला ते x + 3y = 2 या इक्वेशनला मी वायच्या फॉर्म मध्ये लिहित, वायच्या फॉर्म मध्ये कसं येईल? y = 2 या बाजूला प्लस मध्ये, या बाजूला काय होईल? 3x, याला समीकरण नंबर 3 येतो. आता जर समीकरण 3 ची किंमत, या समीकरण 3 समीकरण 1 मध्ये ठेवू, समीकरण 1 मध्ये ठेवायचं. समीकरण 1 काय आहे? समीकरण 1 कोणतं आहे? समीकरण 1 आहे 5x - 3y = 8. आणि या ठिकाणी कशाची वायची किंमत ठेवायची? म्हणजे काय होईल? 5x - 3, वायची किंमत काय आहे? 2 - 3x = 8. या ठिकाणी काय करू? फक्त वायच्या ऐवजी आपण 2 - 3x ठेवलं, बाकी जसंच्या तसं. आता याला सोडवायचं, आता काय होईल? 5x - या 3 ने 2 ला मल्टिप्लाय होईल आणि या 3 ने कोणाला मल्टिप्लाय होईल? 3x ला मल्टिप्लाय होईल. आता बघा, -3 × 2 - 6, -×-+ 3 × 3 9x = 8. आता बघा, इथं काय? 5x + 9x किती होते? 14x - 6 = 8. Therefore 14x = 8, या बाजूला मायनस आहे, उजव्या साइडला जाईल तर काय होईल? प्लस 8 + 6 किती होईल? 14x = 14. Therefore x = काय होईल बेटा? 14 / 14 = 1. Therefore x ची किंमत किती मिळाली आपल्याला? 1 मिळाली. x ची किंमत किती मिळाली? 1 मिळाली. आता काय करू? की x ची किंमत आपण समीकरण 3 मध्ये पुट करू, 1 मध्ये पुट करू, किंवा कुठल्या याच्यात केलं तर आपल्याला कोणती किंमत मिळेल? y ची किंमत मिळेल. तर y ची किंमत काढण्यासाठी आपण x ची किंमत कुठे पुट करू? 1, 2 किंवा 3 कोणत्याही समीकरणात आपण ठेवू शकतो. तर मी काय करतोय? x ची किंमत समीकरण 3 मध्ये ठेवतो. Therefore x ची किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. आता बघा समीकरण 3 काय आहे? समीकरण 3 आहे y = 2 - 3x. आता काय करायचं? 3x मध्ये x ची किंमत ठेवायची आहे, फक्त x ची. बघ, बाकीचं काय राहील? ऍज इट इज y - 2 y = 2 - 3, x ची किंमत किती आहे? 1 ऍज इट इज ठेवतो. तर काय होईल? 2 - 3 × 1 = 3. आता बघा, y = 2 - 3 2 - 3 काय होईल?
मैनस वन अशा प्रकार अपना एक्स वाई की किंमत मिळाली। तर एक्स ची किंमत किती मिळाली? 1 मिळाली आणि वाई ची किंमत किती मिळाली? -1 मिळाली। तर हे एक्स इक्वल्स टू 1 आणि वाई इक्वल्स टू -1 ही दिलेल्या एकसामायिक समीकरणाची उकल आहे। काय आहे? एकसामायिक समीकरणाची उकल आहे। तर मग मी काय लिहू शकतो? एक्स इक्वल्स टू 1 व वाई इक्वल्स टू -1 ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे। ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे। ही जी उकल असते ही उकल या पद्धतीने लिहू शकता। देखील समीकरणाची उकल, समीकरणाची उकल ब्रैकेट मध्ये x, y इज इक्वल टू x ची किंमत किती आली? 1 आणि y ची किंमत किती आली? -1। तर उकल किती आली? 1 आणि -1। तर या पद्धतीने एकसामायिक समीकरण सोडविले जाते। परत एक प्रश्न दिलेला आहे, यात समीकरण दिला आहे 3a + 5b = 26। याला समीकरण नंबर 1 देतोय आणि दुसरा आहे a + 5b = 22, याला समीकरण नंबर 2 देतोय। आता याला सोडवण्यासाठी काय करावं लागेल मला पहिल्यांदा? मग आंसर करायचं, या ठिकाणी पाहा, या ठिकाणी फक्त a आहे, तर मी याला a च्या फॉर्म मध्ये देतो। कसा येईल? देयरफॉर a = 22 - 5b, असं समीकरण नंबर काय होईल? 3 होईल। देयरफॉर समीकरण 3 ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू। समीकरण 1 मध्ये आपण काय करत आहोत? समीकरण 3 ची किंमत ठेवत आहोत, म्हणून आपल्याला काय पाहिजे पहिल्यांदा? समीकरण 1 ची एक माहित असायला पाहिजे। समीकरण 1 काय आहे? 3a + 5b = 26, बरोबर आहे। आता या ठिकाणी आपल्याला काय a ची किंमत ठेवायची आहे समीकरण 3 ची। आता a ची किंमत काय आहे? 22 - 5b + 5b = 26। आता काय दिले? 3 ना 22 ला मल्टिप्लिकेशन होईल आणि 3 चा मल्टिप्लिकेशन 5b सोबत सुद्धा होईल। तर कसं येईल? 22 3 66 - 5 3 15b + 5b = 26, बरोबर आहे। आता पाहिजे तर -15b + 5b याला जर सोडवलं तर काय येते? -10b = 26। देयरफॉर काय होईल? -10b = 26 - 66 -10b = 26 मधून 66 वजा केले किती येतात? -40। आता दोन्ही बाजूला माइनस आहे, तर दोन्ही बाजूचा माइनस असल्या कारणाने काय होईल? कॅन्सल आउट होईल, म्हणून काय येईल? 10b = 40। देयरफॉर b = काय राहील? 40/10, 10 × 10 = 40। b ची किंमत किती निघाली? 4। बी ची किंमत किती निघाली? 4। आता बी ची किंमत निघाल्यावर आपण बी ची किंमत कुठे ठेवतो? बी ची किंमत समीकरण 3 मध्ये ठेवतो। कुठे ठेवलं तरी आपल्याला याची किंमत काढता येते। देयरफॉर आता मी लिहितो बी ची किंमत समीकरण 3 मध्ये ठेवून, आता बी ची किंमत समीकरण 3 मध्ये ठेवतोय। समीकरण 3 काय आहे? समीकरण 3 आहे 22 a = 22 - 5b। देयरफॉर a = 22 - 5, बी ची किंमत किती आली आहे? 4 = 22 - 4×5=20। आता 22 मधून 20 गेले किती उरतात? 2। तर a ची किंमत किती आली? 2 आणि b ची किंमत किती आली? 4। पाहा, उकल लिहिताना पहिल्यांदा कशाची किंमत द्यावी लागेल आपल्याला? a ची, आणि त्यानंतर कशाची द्यावी लागेल? b ची। देयरफॉर काय लिहाल? a = 2 व b = 4 ही दिलेल्या समीकरणाची
उकल आहे। तर या पद्धतीने आपल्याला काय करायचे आहे, एखादं समीकरण जर दिलं असेल तर त्याची उकल काढायची आणि ती उकल लिहायची आहे। यानंतर काही प्रश्न आम्ही तुम्हाला देत आहोत आमच्या व्हिडिओ मध्ये, पुढे तुमच्या स्क्रीनवर काही प्रश्न येत आहेत, ते प्रश्न तुमच्या नोटबुक मध्ये सोडून त्याची उत्तरं आमच्या कमेंट बॉक्स मध्ये स्क्रीनशॉट करून पाठवायला विसरू नका।